ठाण्यामध्ये टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांकडनं एका तरुणीची छेड काढण्याचा प्रकार घडला. इथपर्यंतच हा प्रकार मर्यादित राहिला नाही तर त्या तरुणांनी या ज्या रिक्षामध्ये ही तरुणी बसलेली होती त्या रिक्षा चालकाला देखील जबर मारहाण केलेली आहे. या सगळ्या प्रकारानंतर टोईंग व्हॅनवरती असणारा पोलीस कर्मचारी हा बग्याची भूमिका घेत होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ठाण्यात तरुणीची छेड काढणाऱ्या टोईंग व्हॅनवरील कामगारांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पण या कामगारांसोबत असलेला पोलीस उमेश खताते याची भूमिकाही संशयास्पद आहे. ज्यावेळी तरुणीला मारहाण झाली त्यावेळी पोलीस शांत बसून होता असा आरोप पीडित मुलीने केलाय. तो ऑलरेडी वहां पे ट्रॅफिक पोलीस अंदर बैठे हुए थे और इतना कन्वर्सेशन के टाइम पे भी वो वहां पे बैठे हुए थे लेकिन उन्होंने कुछ नहीं किया और वहां पे पब्लिक जमा हो गया था उस टाइम पे भी उन्होंने कुछ भी नहीं किया और वैसे ही बैठे हुए थे और ड्राइवर भी अंदर बैठा हुआ था. उसमें से एक लड़का भाग गया और मैं बस यही चाहती हूँ कि ऐसा किसी और लड़की के साथ ना हो और वो ट्रैफिक पुलिस को भी समझ में आना चाहिए उसका जॉब क्या एक पुलिस है तो हम सबको सिक्योरिटी होना चाहिए. खताते म्हणण्याप्रमाणे झालेला प्रकार त्याच्या उशिरा लक्षात आला. पण खताते ज्या गाडीवर नेमणुकीवर होता त्या गाडीतील कामगार काय करतात याची जबाबदारी त्याची नाही का? विन व्हॅनमध्ये जी मुलं फिरत असतात ती मला वाटतं गुंड प्रवृत्तीची मुलं आहेत आणि जे हप्ते गोळा करण्यासाठी अशी मुलं फिरत असतात त्यांच्याबरोबर आणि जर पोलीस त्यांच्याबरोबर असेल मिळून तर मग म्हणजे महिलांवर जे होणारे अत्याचार महिला म्हणजे कुठेच आता कारण महिलेला मारहाण झालेला आहे. आज एक त्या मुलीला म्हणजे असुरक्षित माध्यमातून पोलीस असून सुद्धा पोलिसांनी मग त्याच्यावर काही कारवाई घेतलेली नाही आहे याच्यावर ठोस काहीतरी कारवाई केली पाहिजे. ठाणे पोलिसांनी खताते याची चौकशी सुरू केली आहे. तसंच टोईंग व्हॅनचे कंत्राट रद्द करण्याची तयारीही दाखवली आहे. नक्की जो जेव्हा ड्रायव्हर असा प्रकार करत होता त्यावेळेस कर्मचाऱ्याला हे माहीत होतं की नव्हतं हा आपला स्वतःचा वैयक्तिक इन्क्वायरीचा भाग आहे. आपण हे व्हेरीफाय करणार. त्याच्यामध्ये जर त्याला माहीत होतं आणि तरी त्याला अपोज नाही झाला असं काही दिसत असेल तर आपण आपलं त्याच्यावरती 100% ॲक्शन घेणार आणि पुढची कारवाई आपण करणार. सदरक्षणाय खलनिग्रहाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. पण पोलिसालाच त्याच्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर खतातेचं काय करावं याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घ्यायलाच हवा. ठाणे पोलिसांच्या टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या कामगारांनी एका मुलीचा विनयभंग केल्यामुळे पोलीस आता ठेकेदारांचं कंत्राट रद्द करणार आहेत तसेच टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर पण तपासणार आहेत. पण विनयभंग होत असताना टोईंग व्हॅनमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं काय, त्याची चौकशी होणार का, त्याच्यावर कारवाई करण्याचं मोठं आव्हान ठाणे पोलिसांसमोर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह महेंद्र मोरे, IBN लोकमत, ठाणे. बग्याची भूमिका घेणारा हा पोलीस अधिकारी खताते याच्यावरती आता चौकशी करून काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यानंतर